हॅलो एवरीवन, इन्फिनिटी ई क्लासमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण क्लास 9 मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्टमधील चॅप्टर सेकंड पाहत आहोत, रिअल नंबर्स. या चॅप्टरमधील सगळे प्रॅक्टिस सेट आपण कवर केले आहेत, तेवढे जर तुम्ही पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन चेक करा, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याच्या लिंक मिळून जातील. इन्फिनिटी ई क्लासच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळाव्यात यासाठी सबस्क्राइब शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. चला काय दिलंय फर्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फ्रॉम द गिवन क्वेश्चन्स, म्हणजे आपल्या एमसीक्यूचे क्वेश्चन्स आहेत. चला पहिला क्वेश्चन काय, विच वन ऑफ द फॉलोइंग इज अन इरॅशनल नंबर, कोणता इरॅशनल नंबर होईल. तर पिता पहिला काय, स्क्वेअर रूट ऑफ 16/25. 16/25 रूट काय निघेल, विच इज इक्वल टू 4/5. हा रॅशनल झाला. हा किती आहे, रूट 5. हा काय झाला, इरॅशनल नंबर, म्हणजे बी ऑप्शन होईल. पुढला 3/9 हा रॅशनल आहे. स्क्वेअर रूट 196 काय येईल, 14. तो पण काय, रॅशनल आहे, म्हणजे फक्त बी ऑप्शन निघेल. ओके, ऑप्शन काय राहिला, बी. आता पुढचा पहा, विच ऑफ द फॉलोइंग इज अन इरॅशनल नंबर. ओके, हा पहा, 0.17 हा रॅशनल आहे. 1.513 बार जरी असला तरी आपल्याला माहिती आहे, आपण रॅशनल मध्ये कन्वर्ट करू शकतो, हा रॅशनल आहे. हा 0.2746 बार, हा पण काय, 46 जरी बार असेल तरी पण हा आपण कन्वर्ट करू शकतो रॅशनलमध्ये. राहतो कोणता, 0.10100001, हा काय झाला, इरॅशनल, म्हणजे डी ऑप्शन. ओके, पुढचा पहा, थर्ड वन, डेसिमल एक्सपान्शन ऑफ विच ऑफ द फॉलोइंग इज नॉन टर्मिनेटिंग रेकरिंग. खालीपैकी कोणाचं नॉन टर्मिनेटिंग रेकरिंग असेल. एक ट्रिक असते पाहिजे, इथे 2 किंवा 5 चे मल्टिपल 2, 5 जा अशा पद्धतीचे जर असतील तर ते सगळे काय असतात, रेकरिंग टाईपचे, म्हणजे 2:n आणि 5:m ह्या पॅटर्नमध्ये जर डिनॉमिनेटर असेल, आपला डिनॉमिनेटर जर 2:n 5:m पॅटर्नमधला असेल तर तो काय असतो, टर्मिनेटिंग टाईप. आणि जर तसा नसेल तर नॉन टर्मिनेटिंग टाईप. पहिला पहा, डिनॉमिनेटर किती, 5 आहे, म्हणजे 2:0 आणि 5:1 हा पॅटर्न आहे, म्हणजे हा कसा असेल, टर्मिनेटिंग, म्हणजे हा टर्मिनेटिंग टाईपचा होईल. पुढला 16 आहे, पहा, 16 कॅन बी रिटन एज 2:4 आणि 5:0, बरोबर आहे का. हा पण त्या पॅटर्नमध्ये तो बसणार नाही. शेवटचा पहा, 25 कॅन बी रिटन एज 2:0 5 स्क्वेअर. ओके, ह्याच पॅटर्नमध्ये, पण 11 आपला हा पॅटर्न बसत नाही आहे, म्हणजे 11 आपला काय असणार आहे, नॉन टर्मिनेटिंग रेकरिंग टाईपचा. ओके, चला पुढचा पाहूयात. एव्हरी पॉईंट ऑन द नंबर लाईन रिप्रेझेंट विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स. नंबर लाईनवर प्रत्येक पॉईंट काय रिप्रेझेंट करत असतो, रिअल नंबर. नंबर लाईनवर सगळे पॉईंट काय असतात, प्रत्येक इच अँड एव्हरी पॉईंट इज रिअल नंबर, भले तुम्हाला वाटतो हे नॅचरल नंबर आहेत. असे नंबर लाईन आपण ज्यावेळेला ड्रॉ करतोय, इथं 0, 1, 2, इकडे -1, इथं -2, समजा वाटलं आपल्या इंटिजर्स आहेत, पण इंटिजरपेक्षा रॅशनल नंबर आहेत, पण इरॅशनल नंबर सुद्धा याच्या इन बिटवीन असतात. ओके, मधले जे सगळे नंबर्स आहेत ते काय असतात, इरॅशनल सुद्धा रॅशनल सुद्धा, म्हणजे रिअल नंबर्स हे काय असेल, ऑप्शन. चला पुढला काय, द नंबर 0.4.4 वरती डॉट एपा इज इन पी अपॉन क्यू फॉर्म, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, एक्सला काय म्हणायचं आहे, 0.4. मग काय होईल, 10x काय होईल, विच इज इक्वल टू, म्हणजे ज्याला आपल्याला विच इज इक्वल टू 0.4444 लिहिता येईल. मग काय होईल, 10x 4.4444. मग काय होईल, 10x मायनस एक्स केला तर 4.4444 मायनस 0.4444, आठवतं का मेथड. मग काय होईल, विच इज इक्वल टू 4, इकडे 9x, म्हणजे x इज इक्वल टू 4/9 हे सोल्युशन मिळेल, 4/9 पहिला ऑप्शन. चला क्लिअर आहे, चला नेक्स्ट पाहूयात. क्वेश्चन नंबर 6, व्हॉट इज स्क्वेअर रूट ऑफ n इफ n इज नॉन परफेक्ट स्क्वेअर नंबर. नॉन परफेक्ट स्क्वेअर नंबर असेल तर स्क्वेअर रूट ऑफ n काय असेल. नॉन परफेक्ट म्हणजे ऑब्व्हियसली त्याचं रूट निघणार नाही, रूट निघणार नाही तर मे बी तिथे काही ना काही प्राईम शिल्लक असणार, आपण त्याला म्हणणार इरॅशनल नंबर. कळतंय का, स्क्वेअर रूट ऑफ प्राईम शिल्लक आहेत, म्हणजे इरॅशनल नंबर असणार तो. ओके, तो नॅचरल कधी होणार नाही, नॅचरल कधी होईल, जेव्हा तो परफेक्ट स्क्वेअर नंबर असेल आपला, त्यावेळी तो नॅचरल होईल. ओके, रॅशनल कधी होईल, रॅशनल होऊ शकतो, रॅशनल मे बी त्याची व्हॅल्यू आल्यानंतर, जो नॅचरल नंबर आहे जेव्हा आत्मा परफेक्ट स्क्वेअर नंबर असेल त्यावेळी तो रॅशनल होऊ शकतो, पण इरॅशनल तो कन्फर्म होईल. चला, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ सर्ड, खालीपैकी कोणता सर्ड नाही आहे. पहा, हा जो क्यूब रूट ऑफ 64 आहे त्याचं रूट निघेल, 64 म्हणजे कशाचं आहे, 4 क्यूब आहे, कळतंय का, याचं उत्तर काय येईल, 4
फोर म्हणून हा काय असणार आहे, सड नसणार आहे, बाकी सगळे सड्स आहेत. चला, व्हॉट इज द ऑर्डर ऑफ सड? रूट ऑफ रूट फाईव्ह, स्क्वेअर रूट ऑफ फाईव्ह. याला कसं लिहिते पहा, 5 raised to 1/2, आणि त्याची पॉवर किती आहे बाहेर, 1/3. म्हणजे काय होईल, आता घातांकाचा घात गुणाकार होत असतो, म्हणजे काय होतील, विच इज इक्वल टू 5 raised to किती होईल, 1/6, म्हणजे इंडेक्स काय होईल, 6. ओके, आर यू गेटिंग? चला पुढला पाहूयात. विच वन इज कॉन्जुगेट पेअर ऑफ 2√5 + √3, साठी कोणते कॉन्जुगेट पेअर असेल? आता पहा, एक तरी मायनस पाहिजे आपल्या याच्यामध्ये, एमध्ये काय आलं, एक मायनस झाला, ही होऊ शकते. पहा, 2√5 मायनस झाला आहे, पुढला +√3 केला आहे, ही होऊ शकते, ही नाही होणार, बी होऊ शकत नाही, सी नाही होणार. पहा, इथे √3 आहे, √5 थोडं कन्फ्यूज केलं आहे, सी पण होणार नाही आणि ही सुद्धा होणार नाही, म्हणजे फर्स्ट फक्त ऑप्शन आहे आपल्याकडे, कारण की दोन्हीपैकी एक मायनस झाला तरी मोर दॅन सफिशियंट आहे आपल्यासाठी. ओके, चला पुढल्याची व्हॅल्यू काढायची आपल्यासाठी. काय दिले, व्हॅल्यू ऑफ मॉड, 10th क्वेश्चन आपला, 12 - 13 + 7 आहे, 13 + 7 किती होईल, 20, आणि इंटू 4, 20 × 4 किती होतील, 80 मायनस इथं 12 होतील, 12 - 80 किती होतील, 68 - 68 मॉडमध्ये उत्तर काय येईल, +68. या सोल्युशन काय भेटेल, 68. ओके, चला MCQ समजले असतील तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात, क्वेश्चन नंबर 2. चला काय क्वेश्चन आहे, राईट द फॉलोइंग नंबर्स इन P/Q फॉर्म. वेगवेगळे नंबर्स आपल्या P/Q फॉर्म मध्ये लिहायचे. फर्स्ट क्वेश्चन काय, 0.555, म्हणजे याला कसं लिहिता आपल्याला, याला कसं लिहिता येईल, 0.555 × 1000 / 1000 किती होतील ते, 555 / 1000, बरोबर आहे, 0.555 × 1000 कसे होतील, 555 होतील, 555 अशा पद्धतीने. चला नेक्स्ट घ्या, सेकंड क्वेश्चन काय पहा, 29.568 bar. चला मग आपण होऊयात, लेट एक्स इज इक्वल टू 29.568 bar, म्हणजे काय म्हणता येईल, देअरफोर एक्स इज इक्वल टू 29.568568. ओके, मग देअरफोर आता कितीने मल्टिप्लाय करूयात, 1000 ने, 1000 एक्स इज इक्वल टू 1000 × 29.568568 .. पुढे चालू राहतील. ओके, म्हणजे ते होतील 1000 x इज इक्वल टू 29568.568568. ते चालूच राहतात पुढे, त्याचा विषय नाही. म्हणजे काय होतं, आता याला म्हणूयात 2, याला म्हणूयात 1, सबट्रॅक्ट 1 फ्रॉम 2, सबट्रॅक्ट 1 फ्रॉम 2, मग काय, 2 काय आपल्याकडे, 1000 x मायनस एक्स इज इक्वल टू 29568.568568 मायनस 29.568568. काय सोल्युशन, आता पुढले 0.568.568 कॅन्सल होतील आणि शिल्लक राहील 29539. इथं काय होईल, 999 x इज इक्वल टू 29539, म्हणजे x इज इक्वल टू 29539/999. हे काय होईल सोल्युशन, देअरफोर एक्सची व्हॅल्यू पहिली काय आपली 29.568 bar इज इक्वल टू 29539/999. ओके, चला थर्ड प्रॉब्लेम पहा, सेम असाच प्रॉब्लेम आहे, म्हणूयात 9.315315... म्हणजे म्हणूयात लेट एक्स इज इक्वल टू 9.315315, आपण 1000 करूयात मल्टिप्लाय, 1000 x इज इक्वल टू 1000 × 9.315315, म्हणजे काय येतील, 1000 x इज इक्वल टू 9.315.315315. ओके, सबट्रॅक्शन करूयात, म्हणजे काय होतील, सबट्रॅक्ट कोण करायचे, याला म्हणूया 1 from 2. ओके, 2 किती आहे पहा, 1000 x मायनस x इज इक्वल टू
9315.315315 माइनस कौन कराए 9.315315 ओके किती होईल सबट्रैक्शन 9315 मधून 9 सबट्रैक्ट करायचे आहेत किती होतील 9306 इकडे होतील 999x म्हणजे x इज इक्वल टू 9306 डिवाइडेड बाय 999 म्हणजेच काय म्हणू शकतो आपण देअर फोर 9.315315 डॉट डॉट इज इक्वल टू 9306 डिवाइडेड बाय 999 ओके चला नोट करून घ्या आपण पुढचा फोर्थ आणि फिफ्थ पाहूयात चला फोर्थ क्वेश्चन काय पहा 357.417417 डॉट डॉट ओके म्हणूयात लेट एक्स इज इक्वल टू 357.417417 डॉट डॉट मग काय होतील आता इथे 417 तीन टर्म रिपीट होत आहेत म्हणून आपण काय करणार आहे 1000 ने मल्टिप्लाय 1000x इज इक्वल टू 1000 इंटू 357.417417 डॉट डॉट ओके मग आता काय होईल मल्टिप्लाय केल्यानंतर इट्स इक्वल टू 357.417.417417 डॉट डॉट इथे काय होतील 1000x आता काय होईल याला म्हणूया 2 वरच्या म्हणूया 1 सबट्रॅक्ट 1 फ्रॉम 2 1 सबट्रॅक्ट केला 2 मधून तर काय होईल 1000x मायनस एक्स इज इक्वल टू इकडे राहतो 357.417.417 डॉट डॉट मायनस 357.417417 डॉट डॉट विच इज इक्वल टू इथे किती होतील पहा 999x आता हे पुढचे 417 417 कॅन्सल होतील आपल्या सबट्रॅक्शन कोणची करायची आहे 357417 आणि त्यामधून कोण करायचं आहे 357 मायनस करायचं आहे 7 मधून 7 गेला 0 तर इथे 11 मधून 5 घालायचं आहे 11 मधून 5 गेला 6 इथे 4 मधून 4 गेला 0 357 ॲज इट इज 357060 357060 ओके म्हणजे एक्स काय होईल एक्स इज इक्वल टू 357060 डिवाइडेड बाय 999 तुम्ही असं ठेवा किंवा त्याला 3 ने डिवाइड केलं तरी चालेल 3 ने काय होईल 333 इथे 3119020 ओके म्हणजे काय होईल एक्स इज इक्वल टू 119020 डिवाइडेड बाय 333 अशा पद्धतीने सोल्युशन देऊ शकतो देअर फोर 357.417417 डॉट डॉट इज इक्वल टू 119020 डिवाइडेड बाय 333 तुम्ही अगोदर सोल्युशन सुद्धा ठेवू शकता नंतर वेगळं सुद्धा कॅल्क्युलेशन करू शकता ओके चला तर मग नोट करून घ्या आपण शेवटचा प्रॉब्लेम पाहूयात चला फिफ्थ क्वेश्चन काय पहा 30.219 bar म्हणजे काय होईल लेट एक्स इज इक्वल टू 30.219 bar विच इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू काय होईल 30.219219 डॉट डॉट मग काय होईल तयार मग आपण म्हणूया 30 पुढे 219 तीन टर्म रिपीट होतात म्हणजे हा 1000 ने मल्टिप्लाय केलं पाहिजे म्हणजे 1000x इज इक्वल टू 30.219219 डॉट डॉट इन 2000 केलं तर काय होतील विच इज इक्वल टू 30219.219219 ओके डॉट डॉट अशा पद्धतीने म्हणजे इथं 1000x याला म्हणूयात 2 अगोदरच्याला 1 मग सबट्रॅक्ट 1 फ्रॉम 2 मग काय होईल 2 काय आपल्याकडे 1000x मायनस एक्स इज इक्वल टू 30.219.219219 डॉट डॉट मायनस 30.219219 डॉट डॉट सबट्रॅक्शन किती येईल 30189
ओके इकडे काय 999x म्हणजे x इज इक्वल टू 30189 डिवाइडेड बाय 999. आपण इथे 3 ने कॅन्सलेशन करू शकतो पा, इथं 333 वरती 10063. ओके म्हणजे काय होईल, एक्स इज इक्वल टू 10063 डिवाइडेड बाय 333, देअरफोर काय म्हणू शकतो आपण, 30.219 बार इज इक्वल टू 10063 डिवाइडेड बाय 333. अशा पद्धतीने आपण सोल्यूशन देऊ शकतो. चला तर मग नोट करून घ्या, आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात, क्वेश्चन नंबर 3. चला थर्ड क्वेश्चन काय पहा, राईट द फॉलोइंग नंबर्स इन डेसिमल फॉर्म. फर्स्ट क्वेश्चन काय, -5/7. -5 जर 7 ने डिवाइड करायचं आहे तर काय करूयात, 5 ठेवूयात, तसाच 7 ने डिवाइड करूयात. मायनस साईन आपल्या ॲज इट इज येणार आहे पुढे, मग काय होईल, 7 0 जा 0, सबट्रॅक्शन केली 5 आला, डेसिमल फॉर्ममध्ये घेऊयात 50 झाला. मग 7 7 जा 49, 7 7 जा काय 49, मायनस केला 50 - 49 येईल 1. ओके स्टेपचा 0, 7 1 जा 7, सबट्रॅक्शन 3, स्टेपचा 0, 7 4 जा 28, किती राहिला 2, स्टेपचा 0, 7 2 जा 14, किती राहिले 6, स्टेपचा 0, 7 8 जा 56, सबट्रॅक्शन इथे किती झाले 4 4, आणि स्टेपचा 0, 40 झाले. 7 5 जा 35, सबट्रॅक्शन आली किती 5, तीच आपली परत पहिली स्टेप रिपीट. ओके स्टेपचा 0 वाढला असता तर आपली ही स्टेप येईल आणि आपण रिपीट होऊ, म्हणजे काय लिहिते आपल्याला, देअरफोर -5/7 इज इक्वल टू -0.714285 आणि त्याच्यावर बार, याने कोणते काय होतात, रिकरिंग होतात. ओके चला नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात, सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन काय आहे, 9/11. मग आपल्याला काय करायचं आहे, 9 ला 11 डिवाइड करायचं, लॉंग डिव्हिजन करूयात परत, 9 इथे 11, मग 11 0 जा 0, सबट्रॅक्शन केलं 9 ॲज इट इज, डेसिमलमध्ये घेतला डॉट घेतलं तर इथे 90 होतील, 11 8 जा 88, सबट्रॅक्शन केली 2 राहिला, 0 आला, 11 1 जा 11, सबट्रॅक्शन केली 9 राहिले, 0 आला, 11 8 जा 88, परत 2 राहिला, 0 आला, स्टेप रिपीट होतील, 2 0 इथली इथली 2 0 पर जागेवर, ही 90 ही 90 इथं स्टेप सेम आहे, म्हणजे काय होतील, 8 1 8 1 कायम होत राहतील, कळत आहे. म्हणजे काय म्हणू शकतो आपण, देअरफोर 9/11 इज इक्वल टू 0.81 वरती बार देऊ शकतो. ओके चला नोट करून घ्या, आपण थर्ड सोडूयात, √5. चला थर्ड पा काय, √5. आता इथे आपल्याला √5 साठीची लॉंग डिव्हिजन मेथड करावी लागेल, कशी करतो पा, त्याला मेथडला आपण करत असतो सेम पॅटर्न, 5 म्हणजे 5.000000, भरपूर 0 घ्यायला लागतील आपल्याला, जसं कॅल्क्युलेशन आपल्याला जिथे डेसिमल पण न्यायचे तिथं 0 घ्यायला लागतील, हा इरॅशनल नंबर आहे आपल्याला हे पण माहिती आहे. तर मग चला, जवळचा कम्प्लीट स्क्वेअर कोणता आहे, 4 आहे, म्हणजे काय लागेल, 2 2 जा 2 2 जा 2 2 जा काय होईल 4, मग काय होईल इथे सबट्रॅक्शन काय येईल 1 0 0, मग इथे +2 करूयात, तिथे 2 2 4 होतील, ओके 100. मग या स्टेपसाठी काय करायचं आपल्याला, 2 घ्यायचं आहे, मग 42 किती झाले आता, वर 2 + 2 झाले 4, आता 2 वाढल्यामुळे झाले 42 42 ला जर आपण 2 ने मल्टिप्लाय केलं, म्हणजे इथं डेसिमल 2 ने जर केलं तर 42 जा किती येतील, 84 जातील, याच्याजवळ जाईल आपण 84, सबट्रॅक्शन केल्यानंतर किती येईल, किती येईल 84 मधून सबट्रॅक्ट केला तर 16 शिल्लक राहतील पहा, 16 इथे +2 करायचं आहे, म्हणजे काय होतील 44 होतील. ओके आता 16 वरती 0 वाढेल, आता हे 0 वाढल्यानंतर आपल्याला 1600 करायचं, ते 1600 44 ला कितीने मल्टिप्लाय केलं, तर 3 ने मल्टिप्लाय केलं तर किती वाजेल तो 443 होईल, आणि आपण त्याला वरती नेऊयात 3 चा,
3 ने मल्टीप्लाय केलं तर 443 इंटू 3 किती होईल 1329 1329 सबट्रॅक्शन केली शिल्लक किती राहील 271 इथे काय करायला लागेल प्लस 3 मग किती होईल 446 होतील खाल्ला किती लागेल 6 घ्यावं लागेल मग 6 ने करूयात मग किती होईल 4466 इंटू 6 किती होतील इथले 2 0 वाढलेले 26796 सबट्रॅक्शन होईल सबट्रॅक्शन किती येईल इथला प्लस 6 इथं सबट्रॅक्शन येते 304 304 आली तर हे 2 0 वाढलेत आणि इकडे 4472 बरोबर आहे का आणि परत आता पुढे आपण याला भाग द्यायला लागेल 44 म्हणलं तर मोठी झाली संख्या रे ही संख्या आली मोठी कारण की झिरो जर दिला तरी 44720 इथे झिरोज द्यावा लागेल ओके झिरो दिला तर इथे झिरोज जाईल आणि तो काय येईल इथे झिरो आणि सबट्रॅक्शन झिरो झाली तर खाली शिल्लक राहील 30400 ओके आणि इथे काय राहील 44720 आणि त्याच्यावर कितीचा भाग द्यायला लागेल बस मला वाटतं खूप झाले 2-3 डिजिट काढले आपण मोर देन सफिशियंट आहे सोल्युशन देअरफोर रूट 5 इज इक्वल टू 2.2360 आणि याच्या पुढे कंटिन्यू डॉट डॉट कारण की हे काय इरॅशनल नंबर याच्यामध्ये रिपिटेशन होणार नाही आहे पुढेच चला नोट करून घ्या आपण क्वेश्चन नंबर 4 सोडवूयात 4 क्वेश्चन काय बघा 121/13 चला मग लॉंग डिव्हिजन करूयात 121 13 डिवाइड करायचे मग किती जाईल 39 किती होतील 117 सबट्रॅक्शन केली शिल्लक किती राहील 4 डेसिमल घेऊयात 0 झालं 40 झाले 13 किती जाईल 13 3 39 सबट्रॅक्शन केली 1 राहिला स्टेपचा 0 आला छोटा नंबर झाला आहे म्हणजे आता काय लागेल 0 भाग 13 0 सबट्रॅक्शन केली 10 राहिला स्टेपचा 0 वाढला 100 झाला आता कितीचा जाईल 13 7 91 मग किती होईल सबट्रॅक्शन केली तर 9 राहतील 0 वाढला आता 13 6 78 सबट्रॅक्शन केली किती राहिलं शिल्लक 12 स्टेपचा 0 आला 120 झाला आता कितीचा जाईल 13 9 119 7 सबट्रॅक्शन केली आला का परत 9 तसाच किती राहील शिल्लक 3 शिल्लक राहिला आहे तर आपण काय करू शकतो स्टेपचा 0 आता 13 2 26 सबट्रॅक्शन केली 4 राहिला स्टेपचा 0 आला हा 40 आणि हा 40 कसा आहे सेम आहे म्हणून मग काय म्हणू शकतो आपण देअरफोर याला काय होईल रिपीटिंग बार ओके मग काय येईल देअरफोर 121/13 इज इक्वल टू 9.307692 बार ओके चला शेवटचा 5वा प्रॉब्लेम बाकी आहे थोडा करूयात क्वेश्चन नंबर 5 काय दिलाय 29/8 म्हणून चला 29 लॉंग डिव्हिजन 29 डिवायडेड बाय 8 8 3 24 सबट्रॅक्शन केली 5 राहील डेसिमल घेतला तर 0 झाला 8 6 48 सबट्रॅक्शन केली 2 राहिला स्टेपचा 0 8 2 16 सबट्रॅक्शन केली 4 राहिला स्टेपचा 0 8 5 40 सबट्रॅक्शन केली 0 राहिला म्हणजे काय येईल 29/8 इज इक्वल टू 3.625 हा काय टर्मिनेटिंग टाईपचा मिळाला चला तर मग नोट करून घ्या आपण फोर्थ क्वेश्चन पाहूयात चला फोर्थ क्वेश्चन काय पहा शो दॅट 5+√7 इज अन इरॅशनल नंबर आठवतंय का इनडायरेक्ट मेथड काय करायचं आहे लेट 5+√7 इज अ रॅशनल नंबर
ओके रैशनल मूवमेंट ले, देयरफॉर 5 प्लस रूट 7 इज इक्वल टू पी अपॉन क्यू, बरोबर आहे? म्हणजे काय होईल, हा 5 माइनसला गेला तर रूट 7 इज इक्वल टू पी अपॉन क्यू मायनस 7. इथे थोडं एक मला जायलं, वेअर पी कॉमा क्यू बिलॉंग्स टू इंटीजर अँड क्यू नॉट इक्वल टू 0. ओके, म्हणूयात ॲज पी कॉमा क्यू कॉमा 7 बिलॉंग्स टू इंटीजर अँड क्यू नॉट इक्वल टू 0, देअरफॉर पी अपॉन क्यू मायनस 7 इज रॅशनल नंबर, बरोबर आहे का? पी अपॉन क्यू काय होणार आहे? रॅशनल नंबर, त्यातून 7 मायनस केलं तरी रॅशनलच राहील. ओके, म्हणजे काय होईल, देअरफॉर स्क्वेअर रूट ऑफ 7 इज रॅशनल होईल. ओके, मग काय म्हणू शकतो आपण, आपलं काय स्क्वेअर रूट ऑफ 7 रॅशनल आहे, विच इज नॉट पॉसिबल. हे पॉसिबल होणार नाही, बिकॉज रूट 7 इज इरॅशनल नंबर. ओके, तो काय इरॅशनल नंबर आहे, देअरफॉर आवर अझम्पशन इज रॉंग. आपलं अझम्पशन जे होतं 5 प्लस रूट 7 इज रॅशनल नंबर, ते रॉंग आहे. देअरफॉर 5 प्लस रूट 7 काय असणार आहे, इज इरॅशनल नंबर. या टाईपच्या प्रॉब्लेमसाठी बऱ्यापैकी प्रॅक्टिस करा. तुम्हाला रूट 7 अपॉन 2 म्हणा, किंवा 2 रूट 7, किंवा 2 प्लस रूट 7, किंवा 2 मायनस रूट 7, अशा प्रकारचे प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करून पाहिजे, जेणेकरून तुम्हाला ते ट्राय करता येतील. ओके, चला तर मग पुढचा प्रॉब्लेम पाहूयात. चला, फिफ्थ क्वेश्चन काय पहा, राईट द फॉलोइंग सर्ट्स इन सिम्पलेस्ट फॉर्म. पाचवा क्वेश्चन काय, फॉलोइंग सर्ट्स काय करायचे, सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये लिहायचे. फर्स्ट क्वेश्चन काय पहा, 3 अपॉन 4 रूट 8. सोपं आहे, रूट 8 आपल्याला सॉल्व्ह करता येतं पहा. 3 अपॉन 4 इंटू रूटमध्ये काय येतं येईल, 4 इंटू 2, 4 टू 8 होईल, विच इक्वल टू 3 अपॉन 4 इंटू 2 रूट 2 होईल, बरं का? 2 वन जा, 2 टू जा, विच इक्वल टू 3 अपॉन 2 रूट 2. हा झाला सिम्पलेस्ट फॉर्म. सेकंड पाहूयात, मायनस 5 अपॉन 9 रूट 45. ओके, आता पाहायला कसं लिहिता येईल, मायनस 5 अपॉन 9 ॲज इट इज, 9 5 जा, 9 5 जा 45 ना, मग काय होईल, मायनस 5 अपॉन 9 काय होतील, 3 रूट 5. मग 3 1 जा, 3 3 जा, इट्स इक्वल टू मायनस 5 अपॉन 3 रूट 5. अशा पद्धतीचा सिम्पलेस्ट फॉर्म येईल. चला, सिक्स क्वेश्चन काय पहा, राईट द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ रॅशनलायझिंग फॅक्टर फॉर द गिवन सर्ट्स. दिलेल्या सर्ट्ससाठी सिम्पल फॉर्म लिहायचं आहे आणि त्याचं रॅशनलायझिंग फॅक्टर शोधायचं आहे. ओके, चला फर्स्ट क्वेश्चन काय, स्क्वेअर रूट ऑफ 32 कसं येतं आपल्याला, 16 टू जा, 16 क्रॉस 2 विच इज इक्वल टू काय होईल, त्याला 16चा रूट निघेल 4 रूट 2. ओके, म्हणूयात देअरफॉर रॅशनलायझिंग फॅक्टर इज इक्वल टू रूट 2. कळत आहे, याला रूट 2 ने मल्टिप्लाय केलं तर तो काय होईल, रॅशनलाइज होईल. म्हणून रॅशनलाइजिंग फॅक्टर काय आला, रूट 2. दुसरा पाहूयात, दुसरा काय, स्क्वेअर रूट ऑफ 50 काय लिहिता येईल, 25 टू जा, 25 क्रॉस 2 विच इज इक्वल टू 25 रूट निघेल 5 आणि पुढे रूट 2 ॲज इट इज. ओके, मग रूट 2 काय भेटला, आपला रॅशनलाइजिंग फॅक्टर, रॅशनलाइजिंग फॅक्टर इज इक्वल टू काय असेल, रूट 2. चला पुढचा पाहूयात, थर्ड क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन काय दिलं, स्क्वेअर रूट ऑफ 27 काय लिहिता येईल, 9 3 जा, 9 क्रॉस 3 विच इज इक्वल टू 3 रूट 3. मग काय म्हणू शकतो, देअरफॉर रॅशनलायझिंग फॅक्टर इज इक्वल टू रूट 3. तिथला जो सर्ड आहे ज्याने मल्टिप्लाय केल्यानंतर आपण रॅशनलाइज करू शकतो असे घ्यायचं आहे, त्याला म्हणजे आपण रॅशनलायझिंग फॅक्टर. चौथा काय पहा, फोर्थ क्वेश्चन, 3 अपॉन 5 रूट 10 3 अपॉन 5 रूट 10 जरी आपण त्याला सॉल्व केला पुढे, 3 अपॉन 5 रूटमध्ये 5 टूचा जरी केला
थ्री फाइव आने टू को फैक्टर नहीं करना है, विच इज इक्वल टू 3/5 रूट 10। देयर फोर रैशनलाइजिंग फैक्टर इज इक्वल टू रूट 10। चला नेक्स्ट पाहूयात क्वेश्चन नंबर 5। फिफ्थ क्वेश्चन काय पहा, 3 रूट मध्ये 72। चला काय होईल, 3 रूट 72 कॅन बी रिटन ॲज 36 टू जा, ओके म्हणजे काय होईल 3 इंटू 6 रूट 2 म्हणजे किती होईल 18 रूट 2। देअर फोर रॅशनलायझिंग फॅक्टर इज इक्वल टू काय होईल रूट 2, ओके। चला सिक्स क्वेश्चन काय, 4 रूट 11 मग डिरेक्टली लिहूयात रॅशनलायझिंग फॅक्टर इज इक्वल टू रूट 11, कारण की रूट 11 शिवाय तो मल्टीप्लाय होणार, कारण 11 काय प्राईम नंबर आहे, डिरेक्टली प्राईम सापडतो आहे रूटमध्ये, म्हणून तो काय होईल आपला रॅशनलायझिंग फॅक्टर। चला तर मग नोट करून घ्या, आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात। चला सेवन क्वेश्चन काय पहा, सिम्प्लीफाय, फर्स्ट क्लिअर आहे त्यातलं काय, 4/7 स्क्वेअर रूट ऑफ 147 प्लस 3/8 स्क्वेअर रूट ऑफ 192 मायनस 1/5 स्क्वेअर रूट ऑफ 75। चला तर मग याला आपल्याला सिम्प्लीफाय करावं लागेल, 4/7 स्क्वेअर रूट ऑफ 147 147 कसले देईल 49 3 जा, बरोबर का, 49 × 3 प्लस 3/8 कसा करता येईल आपल्याला 192, 192 एक्सप्रेस करता येईल 64 3 जा, 64 × 3 आणि मायनस 1/5 कसा एक्सप्रेस करता येईल 25 3 जा, ओके मग काय येईल पहा, ओके चला पहा, 4/7 49 रूट येईल 7 रूट 3 इथे मल्टिप्लाय प्लस 3/8 64 रूट येईल 8 रूट 3 पुढे राहील शिल्लक मल्टिप्लाय मायनस 1/5 आणि 25 रूट येईल 5 रूट आणि 3 पुढला तसंच, ओके 5 ला 5 कॅन्सल, 8 ला 8 कॅन्सल आणि 7 ला 7 कॅन्सल, म्हणजे काय राहील 4√3 प्लस 3√3 मायनस रूट 3, रूट 3 कॉमन काढलं तर 4 + 3 मायनस 1√3 मग किती होतील 4 + 3 − 1 = 6 रूट 3, ओके। चला सेकंड पाहूयात काय दिलं, सेकंड 5√3 प्लस 2√27 प्लस 1/√3, आता जो 1/√3 आहे त्याला रॅशनलाइज करावं लागेल आपल्याला आणि बाकी रूट 3 कॉमन काढूयात, म्हणून 5√3 प्लस 2√27 आहे 9 3 जा, ओके प्लस 1/√3 आहे त्याला √3 ने डिवाइड आणि √3 ने मल्टिप्लाय जेणेकरून आपला डिनॉमिनेटर रॅशनलाइज होईल, मग इथं काय होईल 5√3 ॲज इट इज प्लस 2 × 3√3 बरोबर आहे का, प्लस वरती काय होईल √3 डिवाइडेड बाय √3² 3, मग आता √3 कॉमन काढलं तर काय होईल 5 + 3 × 2 = 6 होतील प्लस 1/√3 मग काय होतील पहा 5 + 6 = 11 11 + 1/√3 मग काय होतील क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 33 + 1/√3 विच इज इक्वल टू 34/√3, ओके। चला नोट करून घ्या, आपण थर्ड प्रॉब्लेम सोडवूयात। चला थर्ड प्रॉब्लेम काय पहा, स्क्वेअर रूट ऑफ 216 मायनस 5 स्क्वेअर रूट ऑफ 6 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 294 मायनस 3/√6। आता पहा स्क्वेअर रूट ऑफ 6 मध्ये सगळं सिम्प्लीफाय करायचं आपल्याला, मग विच इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 36 × 6 होतील पहा मायनस 5 स्क्वेअर रूट ऑफ 6 प्लस 294 कसं एक्सप्रेस करता येईल 49 × 6 होईल पहा 49 × 6 मायनस 3/√6 जो आहे त्याला डिवाइड आहे मल्टिप्लाय √6/√6 करूयात, ओके मग काय होतील ते 6√6 मायनस 5√6 प्लस
सेवन रूट सिक्स माइनस थ्री रूट सिक्स डिवाइडेड बाय रूट सिक्स स्क्वेर सिक्स, थ्री वन जा थ्री टू जा का शिल्लक राहील कॉमन काढलं तर रूट सिक्स, सिक्स माइनस फाइव प्लस सेवन माइनस वन अपॉन टू इथं रूट सिक्स निघेल. ओके सिक्स माइनस फाइव वन, वन प्लस सेवन एट, एट माइनस हाफ, एट माइनस वन अपॉन टू इंटू रूट सिक्स इज इक्वल टू सिक्सटीन माइनस वन अपॉन टू इंटू काय तो रूट सिक्स विच इक्वल सिक्सटीन माइनस वन फिफ्टीन अपॉन टू रूट सिक्स. ओके चला पुढला करूयात फोर्थ क्वेश्चन. फोर्थ क्वेश्चन काय पा, फोर रूट ट्वेल्व मायनस रूट सेवंटी फाईव्ह मायनस सेवन रूट फोर्टी एट कसं सोडवता येईल, विच इज इक्वल टू फोर रूट ट्वेल्व आहे फोर थ्रीचा करूयात फोर क्रॉस थ्री मायनस ट्वेंटी फाईव्ह क्रॉस थ्री मायनस सेवन रूट फोर्टी एट सिक्सटीन क्रॉस थ्री. ओके विच इज इक्वल टू फोर इंटू टू रूट थ्री मायनस फाईव्ह रूट थ्री मायनस सेवन इंटू फोर रूट थ्री. ओके काय होईल फोर टू जा एट रूट थ्री मायनस फाईव्ह रूट थ्री आणि सेवन फोर जा ट्वेंटी एट रूट थ्री. ओके रूट थ्री कॉमन काढलं तर एट मायनस फाईव्ह मायनस ट्वेंटी एट रूट थ्री मग काय होईल मायनस ट्वेंटी फाईव्ह, मायनस ट्वेंटी फाईव्ह रूट थ्री बरोबर आहे का. चला नोट करून घ्या नेक्स्ट शेवटचा एक प्रॉब्लेम बाकी तो करूयात. फिफ्थ क्वेश्चन स्टार क्वेश्चन आहे पहा, टू रूट फोर्टी एट मायनस रूट सेवंटी फाईव्ह मायनस वन अपॉन रूट थ्री. फोर्टी एटला कसं एक्सप्रेस करायचं आहे, फोर रूट थ्री आठ होते का इथेच केला होता पहा आपण त्याला सिक्सटीन टू रूटमध्ये सिक्सटीन इंटू थ्री मायनस सेवंटी फायला करायचं आहे ट्वेंटी फाईव्ह इंटू थ्री मायनस वन अपॉन जो रूट थ्री आहे त्याला आपण रूट थ्रीने डिवाइड आणि रूट थ्रीने मल्टिप्लाय करूयात निरॅशनलाइज होईल तो. ओके विच इज इक्वल टू टू इंटू फोर रूट थ्री निघेल बरोबर का सोळाचा मायनस ट्वेंटी फायचा फाईव्ह रूट थ्री होईल आणि पुढे मायनस वरती रूट थ्री राहील खाली रूट थ्रीचा स्क्वेअर थ्री येईल. ओके चला मग काय राहील टू फोर जा एट रूट थ्री मायनस फाईव्ह रूट थ्री मायनस रूट थ्री बाय थ्री मग कॉमन काढूयात रूट थ्रीला एट मायनस फाईव्ह मायनस वन अपॉन थ्री रूट थ्री एट मायनस फाईव्ह होतील टू, टू मायनस वन अपॉन थ्री रूट थ्री विच इज इक्वल टू थ्री टू जा सिक्स मायनस वन अपॉन थ्री रूट थ्री शेवट सोल्युशन पहा सिक्स मायनस वन फाईव्ह बाय थ्री रूट थ्री अशा पद्धतीचं सोल्युशन मिळेल. चला तर मग नोट करून घ्या आपण शेवटचा एक क्वेश्चन टाईप बाकी आहे रॅशनलाइज डिनोमिनेटर तेवढा पाहूयात. चला काय एट क्वेश्चन रॅशनलाइज डिनोमिनेटर पहिला काय वन अपॉन रूट फाईव्ह ऑब्विसली सोपं आहे जेव्हा सिंगल असतो त्यावेळी आपण रूट फाईव्हने काय करत असतो डिवाइड मल्टिप्लाय आणि वन अपॉन रूट फाईव्ह इंटू रूट फाईव्ह डिवाइडेड बाय रूट फाईव्ह काय होईल वरती मल्टिप्लिकेशन वन इंटू रूट फाईव्ह रूट फाईव्ह आणि खाली काय होईल रूट फाईव्हचा तो स्क्वेअर म्हणजे काय होईल स्क्वेअर रूट ऑफ फाईव्ह डिवाइडेड बाय फाईव्ह अशा पद्धतीने. सेकंड काय पण टू अपॉन थ्री रूट सेवन इज इक्वल टू आपण काय करूयात टू अपॉन थ्री रूट सेवन हा जो रूट सेवन त्यांनी डिवाइड मल्टिप्लाय करूयात रूट सेवन इंटू रूट सेवन विच इज इक्वल टू वरती काय होईल टू रूट सेवन, टू रूट सेवन आणि डिनॉमिनेटरला थ्री इंटू रूट सेवनचा काय होईल तो स्क्वेअर विच इक्वल टू टू रूट सेवन डिवाइडेड बाय थ्री इंटू सेवन विच इक्वल टू टू रूट सेवन डिवाइडेड बाय ट्वेंटी वन. ओके अशा पद्धतीने आपल्याला काय होतात रॅशनलाइज होतात डिनॉमिनेटर. चला नेक्स्ट करूयात थर्ड क्वेश्चन वन अपॉन रूट थ्री मायनस रूट टू याला काय करता येईल आपल्याला वन अपॉन रूट थ्री मायनस रूट टू त्याच्या कॉन्जुगेटने डिवाइड मल्टिप्लाय म्हणजे रूट थ्री प्लस रूट टू डिवाइडेड बाय रूट थ्री प्लस रूट टू म्हणजे काय होतील वरती वन इंटू असल्यामुळे रूट थ्री प्लस रूट टू डिवाइडेड बाय खाली काय होईल ए मायनस बी आणि ए प्लस बीचा फॉर्म्युला आहे म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर
रूट थ्री चा काय होईल तो स्क्वेअर मायनस रूट टू चा काय होईल तो स्क्वेअर, विच इज इक्वल टू रूट थ्री प्लस रूट टू डिवाइडेड बाय थ्री मायनस टू, विच इज इक्वल टू रूट थ्री प्लस रूट टू डिवाइडेड बाय वन, विच इज इक्वल टू रूट थ्री प्लस रूट टू. वन काय लिहिलं काय नाही, काय काय फरक पडत नाही. चला फोर्थ क्वेश्चन, काय फोर्थ क्वेश्चन, वन अपॉन थ्री रूट फाईव्ह प्लस टू रूट टू विच इज इक्वल टू, आता परत तेच वन अपॉन थ्री रूट फाईव्ह प्लस टू रूट टू इंटू थ्री रूट फाईव्ह मायनस टू रूट टू डिवाइडेड बाय थ्री रूट फाईव्ह मायनस टू रूट टू, बरोबर आहे का. आता काय करूयात, वरती मल्टिप्लिकेशन कशी होईल, थ्री रूट फाईव्ह मायनस टू रूट टू डिवाइडेड बाय इकडे ए प्लस बी आणि ए मायनस बी म्हणल्यावर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, थ्री रूट फाईव्ह ब्रॅकेट स्क्वेअर मायनस टू रूट टू ब्रॅकेट स्क्वेअर, काय होईल मग, विच इज इक्वल टू थ्री रूट फाईव्ह मायनस टू रूट टू डिवाइडेड बाय थ्रीचा स्क्वेअर नाईन आणि रूट फाईव्हचा स्क्वेअर फाईव्ह मायनस टूचा स्क्वेअर फोर इंटू टू, विच इज इक्वल टू थ्री रूट फाईव्ह मायनस टू रूट टू डिवाइडेड बाय नाईन फायचा फोर्टी फाईव्ह मायनस एट, बरोबर आहे. पुढे काय होईल पहा, विच इज इक्वल टू काय होईल पहा, थ्री रूट फाईव्ह मायनस टू रूट टू डिवाइडेड बाय फोर्टी फाईव्ह मायनस एट येतील थर्टी सेवन, ओके. हे भेटेल आपलं सोल्युशन. लास्ट प्रॉब्लेम बाकी आहे पहा, फिफ्थ क्वेश्चन करूयात, ट्वेल्व अपॉन फोर रूट थ्री मायनस रूट टू, काय होईल, ट्वेल्व अपॉन फोर रूट थ्री मायनस रूट टू इंटू फोर रूट थ्री प्लस रूट टू डिवाइडेड बाय फोर रूट थ्री प्लस रूट टू, वरती काय होईल पहा, ट्वेल्व इन ब्रॅकेट फोर रूट थ्री प्लस रूट टू डिवाइडेड बाय फोर रूट थ्री ब्रॅकेट स्क्वेअर मायनस रूट टू ब्रॅकेट स्क्वेअर. आता ट्वेल्वने मल्टिप्लाय केलं तर ट्वेल्व फोरचा फोर्टी एट रूट थ्री प्लस ट्वेल्व रूट टू डिवाइडेड बाय आता फोर रूट थ्रीचा स्क्वेअर होईल सिक्सटीन इंटू थ्री मायनस रूट टूचा स्क्वेअर होईल टू इक्वल टू फोर्टी एट रूट थ्री प्लस ट्वेल्व रूट टू डिवाइडेड बाय सिक्सटीन थ्री जा फोर्टी एट मायनस टू विच इक्वल टू होईल पा फोर्टी एट रूट थ्री प्लस ट्वेल्व रूट टू डिवाइडेड बाय फोर्टी सिक्स. वरती आपण टू कॉमा काढू शकतो टू इन ब्रॅकेट, कारण तो खाली कॅन्सल झाला तर आपल्याला फायदा होईल. टू कॅन्सल झालं तर किती राहील शिल्लक, ट्वेंटी फोर रूट थ्री प्लस सिक्स रूट टू, तिथे ट्वेल्वपर्यंत कॉमन नेऊ शकतो, फक्त टूची गरज आहे म्हणून आपण काढतो आहे. फोर्टी सिक्स टू वन जा टू ट्वेंटी थ्री जा, ओके ट्वेंटी थ्री म्हणजे शिल्लक काय आहे, ट्वेंटी फोर रूट थ्री प्लस सिक्स रूट टू डिवाइडेड बाय ट्वेंटी थ्री, ओके. अशा पद्धतीने आपल्याला त्याचं रॅशनलायझेशन ऑफ द डिनॉमिनेटर होईल, ओके. तुम्ही या स्टेपला सुद्धा ठेवू शकता, इथे ही जी स्टेप आहे या स्टेपला सुद्धा सोल्युशन थांबवू शकता. पुढे कॅन्सलेशन केलंच पाहिजे असं काही नाही, पण केलं तर वेल अँड गुड, ओके. चला तर मग अशा पद्धतीने आपला प्रॉब्लेम सेट संपलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आपला नेक्स्ट चॅप्टर पॉलिनॉमियल स्टार्ट करणार आहोत. चला तर मग थांबूयात. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इन्फिनिटी ई क्लास ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना पाठवा, व्हिडिओ लाईक करा. काही अडचण असेल, काही डाऊट्स असतील, काही सजेशन असतील तर कमेंट नक्की करा.